महापुरानंतर आता महागाईला तोंड द्यावं लागतंय त्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. दूध आणि चिकनच्या दरामध्ये आता वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे भाज्यांची आवक घटली आहे तर इंधन दरवाढीचा सुद्धा हा परिणाम होतोय. कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला कुक्कुटपालन व्यवसाय, कोंबड्यांचं खाद्य महागलेलं आहे तर उत्पादन खर्चामध्ये आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चामध्ये झालेली वाढ यांच्या एकत्रित परिणामामुळे आता चिकनचे दर वाढलेले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये चिकनच्या दरामध्ये साधारण 20 ते 60 रुपयांनी वाढ झालेली आहे तर अंड्याचे दरसुद्धा आता वाढलेले आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला आणि त्यामुळे दूध पुरवठा सध्या विस्कळीत झालेला आहे, त्यामुळेही दरवाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुरामुळे भाजीमळ्यांची नासाडी झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे भाज्यांच्या पुरवठ्यावर झाला आहे, त्यामुळे आवक सध्या मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे आणि ही आवक घटल्यानं त्यांचे भाव वधारण्याची एक भीती व्यक्त होतीये. अतिवृष्टीचा हा सगळा फटका आहे, एक तर दुधाचा तुटवडा, त्याचप्रमाणे चिकन अंड्यांचे दरसुद्धा वाढलेले आहेत तर भाज्यांची आवक पुरामुळे सध्या कमी आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दरसुद्धा कडाडलेत. छत्रपतींचा विचार म्हणजे एनडीआरएफ धर्तीवर एसडीआरएफची स्थानिक कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे. कराड आणि रत्नागिरीमध्ये अशी कार्यालय सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. आपत्ती निवारणाच्या कामामध्ये वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. यापुढे मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोडल अधिकारी नेमले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कामामध्ये खंड पडणार नाही असं अजित पवार म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री दौऱ्यामुळे अधिकारी गायब असल्याचा आरोप केला होता आणि त्यावर पवारांनी हा तोडगा सुचवला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आणि त्यामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होतीये, मात्र पुरानं अनेकांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केलेत. कोल्हापुरातल्या कुंभार गल्ली भागामध्ये हे आता अगदी ठळकपणे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती ही गंभीर आहे. नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली आणि त्यामुळे पूरग्रस्त भागात सगळीकडे चिखल मातीच दिसून येते आणि यावर महानगरपालिकेकडून पाणी ओसरलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे. मुंबई महापालिका महाडकरांच्या मदतीला धावली आहे. महापुरामुळे शहरातल्या रस्त्यावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यासाठी मुंबई महापालिकेसह ठाणे आणि नवी मुंबई महापालिका सध्या मदत करतात. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.